त्याचबरोबर टेंभरी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच आदरणीय गायकवाड रमेश सर यांना विनंती असेल, आपण मंचावरती यायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, आमचे नेते पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी युवा पिढी पूर्ण जोशात आणलेले आमचे आदित्यजी ठाकरे साहेब आणि आज या व्यासपीठावर ज्यांनी महाराष्ट्र गाजवला, उद्धव साहेबांना साथ दिली, शिवसेनेचं नाव परत महाराष्ट्राच्या नकाशावर त्यांनी गाजवलं, आमच्या भगिनी ताई आपल्याला प्रणाम. आपण आमच्या रायगडमध्ये दोनदा आले, एकदा कर्जतला आल्या आणि आज इथे आलेले आहेत. रायगडचा संपर्क प्रमुख या नेत्याने आपल्याला धन्यवाद देतो का असाच आमच्या रायगड जिल्ह्यावर आपला प्रेम असू द्या. मनोहर शेठ आमदार होईल नवरण ज्योतीताई तुमचाही साष्टांग नमस्कार तुम्हाला. आमच्या आम्ही त्याला ताई मी अजिबात माझे आमदार बोलत नाही. आमच्या आमदारच मी बोलतो, लोकप्रिय आमचे आमदार आणि ज्यांच्या मुले त्यांच्या सौभाग्याची पण इथे बसलेले आहेत. भोईर हा दरवर्षी असाच भव्य दिव्य कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असतो. व्यासपीठावर माझे सहकारी सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, माझे दुसरे सहकारी दिनेशजी पाटील, नरेशजी राहलकर, माझे चारही तालुका प्रमुख कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरण नावं घेत नाही सगळ्यांची, आणि आमच्या चौक भागातील आमचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य मोतीरामजी ठोंबरे, विचारे आणि मोरे आणि सर्वांना नमस्कार करतो. नावं घेत नाही, मते आपण ज्येष्ठ आहात, व्यासपीठावर आहेत चौक भागातले. आणि माझ्या भगिनी ताईंचं भाषण मलाही ऐकायचं आहे. मी कधी कधी गाडीत बसलो का वेळ असल्यावर मग ते लावतो, कुठं लांब प्रवास असेल तर आणि ताई काय बोलतात ते बघत असतो. ते आज आता परत प्रत्यक्षात बघणार आहोत. सर्व माझे पदाधिकारी महिला पुरुष आणि सर्व पत्रकार, त्यात माझे ज्येष्ठ मित्र विजयजी कडू, या उरणामध्ये जेव्हापासून शिवसेना सुरुवात झाली तेव्हापासून विजय कडू माझ्या बरोबर होते, होते दिनेश पाटील. या शिवसेने शाखेची स्थापना रात्री 1:30 केली. दादा कोंडकेंना मी 1985 इथे घेऊन आलो तेव्हा अशीच गर्दी होती आणि तीच गर्दी इथे होती. बाळासाहेब बोलतो तू करतो काय, लोक तिकडे थांबले, कोण असेल की नाही, त्याला नेतो कुठे एवढ्या रात्री. आणि पाऊस पडलेला होता मनोहर शेठ, बरोबर आहे, पाऊस चिखल, पण लोक जशी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाला चिखल असो, उद्धव साहेबांच्या भाषणाला आदित्यला, तसंच त्यावेळेला दादा कोंडकेच्या भाषणासाठी आणि या उद्घाटनासाठी उरणची जनता उपस्थित होती. ती आजही मनोहर शेठ तुमच्या बरोबर आहे. काय एक हिराजी गेला, जेपी आहे, आहे ना जेपी, कुठे आमच्या आजारी असून कुठे आहे जेपी, हिराजी आणि जेपी दोन हात. आपण हिराजी गेला, तू हिरा शिवसेनेत होता, मनोहर शेठ बरोबर होता म्हणून तू हिरा होता, बरोबर आहे का चूक आहे. आता कुठे चमकतो तो ना, तर इथं चमकत असता, सगळ्यांना अगोदर तो असता,
मला आलेसा दादा दादा करत पण ही शिवसेना आहे असे किती गेले किती आले शिवसेनिकाला शिवसेनेला फरक पडणार नाही किती किती मोठे नेते गेले कोण विचारतोय विचारण्यासाठी काहीतरी भुगतात काहीतरी बोलतात ज्या वेळेला मनोहर शेठ जिल्हा परिषद मध्ये गेले दिनेश पाटलाला सांगला तर लढ रे तो बोलतो नको नोकरी जाईल नाही तर आता ट्रस्टी झाला नसता तो तिकडे कामाला होतो बरोबर आहे संतोष पण बरोबर होता नाही लढला शेवटी नशीब लागतात तो जेएनपीटी धीरा झाला मनोहर शेठ इकडे लोकात आमदार झाला नशिबात दोघांचे नशीब चांगले ताई तुम्ही फार नाराज झाल्या मला माहित आहे मनोहर शेठ एवढी मेहनत केली होती तुम्ही एवढा काम केला होता मला तिथे पण शेवटी असतो तुम्हाला मी एक उदाहरण देतो दोन खासदार मी केले बाबरला इथे आणल्यानंतर अरे बाबर कोण मुसलमान आहे का आणि पानसरे तो मराठा वाटाचा बाळासाहेबांना सांगितलं साहेब करायचं काय तू बोलतो त्याचं नाव गजानन बोल निवडूनच द्यायचं ना त्याला काय राग येणार नाही आणि पानसरे मराठी वाटाचा आणि गजानन बाबरला आपण निवडून आणलं माहीत नव्हतं नाव नव्हतं पत्ता नव्हता तसाच दुसरा गेला मी शिफारस केली बाबरांच्या विरुद्ध 10% फार कंप्लेंटी आल्या आणि मी बारणेचं नाव शिफारस केली तोही पळाला आम्हाला काय फरक पडला नाही पण मनोहर शेठ मी का बोलतो दिभा पाटलाला मी शिवसेनेत घेतला तुमच्या सर्वांच्या साऱ्याने बाळासाहेबांकडे नेला मातोश्रीवर बाळासाहेबांना दिभा पाटलांच्या घरी आणलं आपण त्यांना तिकीट दिलं पण याच आपल्या समोर बसल्या लोकांनी ना या तालुक्यांनी जिल्ह्यांनी दिभा पाटलांचा पराभव केला तसाच धोका आपल्याकडे झालेला आहे आपल्याच लोकांनी आपल्याला पडलेला आहे तुम्ही ज्यांना मित्र बोलतात ते तुमचे शत्रू निघाले काय दोष त्याला देता दोन आगरी उमेदवार होते ना एक मारवाड्याला निवडून देता दोष त्याचा नाही दोष आपला आहे आपण विकले गेले काय होत त्यात भिवंडीहून आला उरणला राहिला तुमच्या बरोबर दोस्ती केली तुम्ही त्याला नगरपालिकेत नेला त्याला तुम्ही नगरसेवक केला गणेश शिंदे तू पण आहात आहे तुझा त्यात हातात हात बालदीच्या बालदी उचला शेकत कट्टर संतोष त्याच्याशी भांडत होता आणि दिनेशनी त्याच्या कानफाड्यात मारली होती बोलता काय मत तुम्हीच दिलेत मत तुम्हीच दिलेत काय दोष आहे त्याचा पण आता सुधारा पहिला त्या नगरपालिकेमधून त्याला आकलून लावा आता निवडणूक आहे ती नगरपालिकेची 2 महिन्यात आमदारकी लांब आहे पण या 2 महिन्यात तुम्ही नगरपालिकेतून त्याला उरणकरांनी आकलं तर खरे तुम्ही बहादर शिवसैनिक उद्धव साहेब करणार नाही का नंतर जिल्हा परिषद आहे नंतर आमदारकी आहे पहिला पाया मजबूत करा नगरपालिकेतून त्यांना आखला मी आज ग्रामपंचायतच्या सदस्यांचा सत्कार आज केला मनोहर शेठ तुम्ही फार मोठे सदस्य निवडून आलेत आणि योगायोग आमच्या ताईंचा 2 वेळा मातोश्रीवर वेळ ठरली यांना सगळ्यांना घेऊन द्यायचा पहिल्या दिवशी उद्धव साहेब बोलले किती लोक येतील सरपंच म्हणजे 15-20 सरपंच आपण त्यांच्या मागे 7 सदस्य आणि 7 निवडून आणणारे मातोश्री जागा होणार नाही जागा बदलली सेनाभवनला घेतली गेली आणि सेनाभवनला घेतल्यानंतर हे झालं पण तुमच्या नशिबाने
त्यांचं नशीब तुमच्या हाताने त्यांचा सत्कार होणार तो आज दिवस उघडलेला. पहिला निकाल आला घारापूरचा. कुठे गेला तो आमचा बली उभारा. सर्वच सर्व सीट बिनविरोध भाजपला सीट उभी करता आलं नाही अशी शिवसेनेची ताकद घारपूर मध्ये. असं बलिराम सारखे बलिराम व्हा नाही इथला आमदार निवडून आणा. अण्णा ना म्हणून मी जास्त काय बोलत नाही. मला ताईंचं भाषण ऐकायचं आहे. पण उरणला पहिली 85 ला आपण इथे शिवसेनेची स्थापना केली. दुतुम मध्ये ताई माझा डोका फोडला गेला जाशेवरून येताना. रक्त पहिला काढला गजानन ठाकूर त्या गावचा शाखाप्रमुख होता. दुतुम वामनराव माडिक तेव्हा स्थानिक समितीचे सभापती होते. आणि उरण मध्ये आपले रमेश भोईर होते शहर प्रमुख. ती शिवसेना आज या सगळ्या मंडळीने त्याच ताटाने मानाने इथे उभी केलेली आहे. म्हणून शेर पडला हा धोका आहे ऍक्सिडेंट आहे. आपण मावळ्यांच्या भरोशावर गेलो आणि मावळे आपले भावले झाले भावले. म्हणून परत एकदा सांगतो किती गेले किती आले गेले शिवसेना आहे तिथेच राहणार आहे. मातोश्री आमचं दैवत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव साहेब आमचे देव आहेत. आदित्य साहेब देव ते बसले आमच्या वहिनी आहेत. या तिघांना समलाचा काम करतो. उद्धव साहेबांची तयारी उद्धव साहेबांचा दौरा आदित्यांचा दौरा ते जर सांगतात रोज कर्जतला येणार मला तयारी करायला सांगणार. एक मा साहेबांसारखी आमची रश्मी वहिनी त्या मातोश्रीमध्ये आहे आणि ते सगळ्यांची कदर करतात. सत्ता येतो व जातो. किती मुख्यमंत्री झाले असा मुख्यमंत्री जो स्वतःहून बंगला सोडून निघाला त्या ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रडला असा मुख्यमंत्री होणे नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.